I am Professor Mrs. Shelke Manisha. Yesterday we have seen about paragraph writing. आठवते मुलांनो कालच्या लेक्चरला आपण काय पाहिलं? What is mean by paragraph? सांगता येईल? What is mean by paragraph? A group of meaningful sentences is called as a paragraph. आठवते ना? ओके तर जस्ट एक रिवाइज करूयात आपण काय काय बघितलं कालच्या लेक्चरला आणि मग आज आपण त्याच्या पुढची स्टेप बघणार आहोत. टाइप्स ऑफ पॅरेग्राफ याच्यामध्ये देखील आपण टेक्निकल पॅरेग्राफ म्हणजे काय या संदर्भात थोडीशी माहिती घेतलेली आहे. ओके सो बिफोर स्टार्टिंग दिस वी विल गो बॅक. काय काय बघितलं मुलांना आपण? पॅरेग्राफची डेफिनेशन पाहिली आपण. ओके व्हॉट इज मीन बाय पॅरेग्राफ, व्हॉट आर द कंपोनंट्स इन पॅरेग्राफ. ओके सो पॅरेग्राफ मीन्स अ ग्रुप ऑफ मीनिंगफुल सेंटेन्सेस. आणि सेंटेन्स म्हणजे काय हे देखील मी तुम्हाला सांगितलं होतं. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस मध्ये काय सांगितलेलं होतं? अ ग्रुप ऑफ मीनिंगफुल वर्ड्स इज कॉल्ड एज अ सेंटेन्स. आणि मग याचा उपयोग करून आपल्याला इथे काय करायचं आहे मुलांना? वर्ड्स मीनिंगफुल बनवून त्याचं सेंटेन्स बनवून ते सेंटेन्सेस आपल्याला पॅरेग्राफ डेव्हलप करण्यासाठी वापरायचे आहे. ओके सो व्हॉट वी हॅव सीन, व्हॉट इज मीन बाय सेंटेन्स अँड व्हॉट इज मीन बाय पॅरेग्राफ. सो अ पॅरेग्राफ इज अ ग्रुप ऑफ सेंटेन्सेस दॅट आर वेल ऑर्गनाइज्ड, व्यवस्थित ऑर्गनाइज केलेले असतात अँड कोहरंट वे, इट मीन्स लॉजिकल सिक्वेन्स इज गिव्हन इन पॅरेग्राफ रायटिंग, दॅट यू हॅव रिमेंबर्ड आय थिंक. सो ऑल आर रिलेटेड टू अ सिंगल टॉपिक. एखादा पॅरेग्राफ तुम्हाला डेव्हलप करायचा मग तो सिंगल टॉपिक दिला जाईल, फॉर एक्झाम्पल अन ऍक्सिडेंट, तर तो तुम्हाला मीनिंगफुल सेंटेन्सेस वापरून लॉजिकल सिक्वेन्स वापरून तो तुम्हाला डेव्हलप करायचा. ओके त्यानंतर आपण काय बघितलं? मीनिंग पाहिलं पॅरेग्राफ म्हणजे काय. त्यानंतर इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ गुड पॅरेग्राफ, एकदम छान पॅरेग्राफ किती मार्क्सला सांगितलं तुम्हाला एक्झाम मध्ये 6 मार्क्सला आहे तर त्याच्यासाठी एसेन्शियल एलिमेंट्स कुठले पाहिजेत हे देखील आपण मागच्या लेक्चरला पाहिले होते तर ते जस्ट आपण रिवाइज करूयात. पहिला एलिमेंट होता युनिटी, म्हणजे युनिटी ऑफ थॉट. सो एव्हरी पॅरेग्राफ हॅज वन सिंगल ऑर कंट्रोलिंग आयडिया दॅट शुड बी एक्सप्रेस्ड बाय युअर सेल्फ. ओके सो दॅट वी हॅव सीन इन प्रिव्हियस लेक्चर. ऑल्सो वी हॅव सीन द व्हॉट इज नेसेसरी ऑर्डर. पॅरेग्राफ रायटिंग डेव्हलप करण्यासाठी आपल्याला काय? ऑर्डर इज नेसेसरी. सो लॉजिकल ऑर्डर ऑर सिक्वेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हाइल डेव्हलपिंग पॅरेग्राफ. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे मुलांना. त्यानंतर आपण बघितलं होतं कोहरन्स, दिस इज ऑल्सो वन एलिमेंट विच इज इसेन्शियल फॉर डेव्हलपिंग अ गुड पॅरेग्राफ. आता कोहरन्स मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला? सेंटेन्सेस विद इन पॅरेग्राफ नीड टू बी कन्सर्न विथ इच अदर, म्हणजे एका सेंटेन्सचा पर्याय, म्हणजे एक सेंटेन्स लिहिलं त्याच्या आधीचं सेंटेन्स आणि त्याच्या नंतरचं सेंटेन्स, देअर शुड बी कोर रिलेशन बिटवीन दीज सेंटेन्सेस, दॅट इज कॉल्ड एज कोहरन्स. त्यानंतर आपण बघितलं होतं फोर्थ कम्प्लीटनेस ऑफ द पॅरेग्राफ. जो काही पॅरेग्राफ तुम्ही डेव्हलप करताय त्याचं कम्प्लीटनेस तुमच्या सेंटेन्सेस मधून दिसलं पाहिजे ऍट द एंड ऑफ द पॅरेग्राफ. ओके सो इफ अबव ऑल आस्पेक्ट्स यू आर कन्सिडर्ड प्रॉपरली द पॅरेग्राफ इज कम्प्लीट, म्हणजे तुम्ही युनिटी ऑब्झर्व केली, कोहरन्स, हे सगळ्या गोष्टी जर गृहित धरून तुम्ही पॅरेग्राफ डेव्हलप केला तर ऑफकोर्स कम्प्लीटनेस तुमच्या पॅरेग्राफला मिळतो. आणि अजून एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं होतं, पॅरेग्राफ डेव्हलप करण्यासाठी मुलांना पंक्चुएशन मार्क्स जे तुम्ही फिफ्थ स्टँडर्ड पासून आतापर्यंत शिकत आलेले आहात, फुलस्टॉप असेल, कॉमा असेल, डबल इन्वर्टेड कॉमा असेल, क्वेश्चन मार्क असेल, ओके ह्या एक्सक्लेमेटरी मार्क असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सेंटेन्सेस डेव्हलप करताना जेव्हा तुम्ही पॅरेग्राफ लिहित असता त्यावेळी अकॉर्डिंग टू द मीनिंग ऑफ द सेंटेन्स यू हॅव टू यूज द पंक्चुएशन मार्क्स. ओके तर हे 5 पॉइंट्स मुलांना लक्षात ठेवायचे तुम्हाला, युनिटी, ऑर्डर, कोहरन्स, त्यानंतर कम्प्लीटनेस अँड पंक्चुएशन मार्क्स. ओके त्यानंतर आपण बघितलं होतं मुलांना व्हॉट इज द पॅरेग्राफ स्ट्रक्चर. आठवते का स्ट्रक्चर मध्ये काय काय सांगितलं होतं तुम्हाला? 3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात मेनली. पहिलं तर असणार आहे तुमचं टायटल ऑफ द पॅरेग्राफ. एक्झाम मध्ये जो क्वेश्चन विचारला जाणार आहे त्याचं टायटल तुम्हाला पहिल्यांदा लिहायचंय, सांगितलं होतं मागच्या लेक्चरला. त्यानंतर सांगितलं होतं तुम्हाला यू हॅव टू इंट्रोड्यूस,
अबाउट द पैराग्राफ मीन्स इंट्रोडक्टरी सेंटेन्सेस यू हैव टू राइट दैट इज कॉल्ड एज इंट्रोडक्शन. आता पैराग्राफ म्हणजे वन सिंगल पैराग्राफ तुम्हाला लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल नोटबुकचं पेज असेल तुमचं किंवा फोर ए फोर साईजची तुमची नोटबुक असेल तर साधारणपणे हाफ पेज पेक्षा जास्त थोडासा अशा पद्धतीचा पॅरेग्राफ तुम्हाला लिहायचा आहे तेवढ्या ओळींचा. एसे तुम्ही शक्यतो दहावी पर्यंत काय 150 वर्ड्स मध्ये लिहित असाल पण पॅरेग्राफ आपल्याला तेवढा लेंथी नाही बनवायचा आहे. तर आपल्याला तुमच्या पेज हाफ पेज पेक्षा थोडस जास्त तर ते 6 मार्कासाठी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला पॅरेग्राफ डेव्हलप करायचा आहे मुलांना. सो यू हॅव टू आणि त्याच्यामध्ये परत एक पॅरेग्राफ लिहितोय तर दोन पॅरेग्राफ तयार करायची गरज नाही. एकाच पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला हे सगळे जे स्ट्रक्चर आहे पॅरेग्राफचं ते तुम्हाला बसवायचं आहे. तर पहिल्यांदा काय करायचं सगळ्यात आधी तुम्हाला त्यात टायटल द्यायचं आहे. त्यानंतर इंट्रोडक्शन द्यायचं आहे टायटलचं म्हणजे इन द फर्स्ट सेक्शन ऑफ द पॅरेग्राफ यू हॅव युअर टॉपिक शुड बी इन्क्लुडेड इन द इंट्रोडक्टरी सेंटेन्स. ओके अँड ऍट द बिगिनिंग ऑफ द पॅरेग्राफ रायटिंग व्हॉट यू हॅव टू गिव्ह the background information about the topic. Okay. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे आपला पॅरेग्राफ स्ट्रक्चरचा मुलांना बॉडी ऑफ द पॅरेग्राफ म्हणजे तुम्हाला इथे डिटेल डिस्कशन करायचं आहे जो काही टॉपिक दिलेला असेल ते. यू हॅव टू डिस्कस द थिंग्स व्हॉट कम्स इन युअर माइंड अकॉर्डिंग टू युअर थॉट्स युअर आयडियाज युअर इमॅजिनेशन यू हॅव टू डेव्हलप पॅरेग्राफ मीन्स इट इज कॉल्ड एज द बॉडी ऑफ द पॅरेग्राफ मिडल पार्ट ऑफ द पॅरेग्राफ. ओके आणि पुढचं पॉइंट असेल आपलं कन्क्लुजन. कुठलाही गोष्ट तुम्ही मग डायलॉग रायटिंग असेल किंवा पॅरेग्राफ रायटिंग असेल किंवा एसे असेल तर त्याचं कन्क्लुजन आपण करतोच. सो द फायनल सेक्शन ऑफ दिस पॅरेग्राफ रायटिंग इज कन्क्लुजन. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे यू हॅव टू समराइज ऑल द कनेक्टर्स इन द पॅरेग्राफ विच यू हॅव युज्ड थ्रू व्हेरियस सेंटेन्सेस दॅट यू हॅव टू कोलॅबोरेट अँड यू हॅव टू मेक कन्क्लुजन ऑफ द पॅरेग्राफ. ओके तर हे झालं पॅरेग्राफ स्ट्रक्चर. तर त्यानंतर आपण पाहिलं होतं मुलांनो व्हॉट आर द टाइप्स ऑफ पॅरेग्राफ. सो अगेन कीप इन माइंड देर आर फोर टाइप्स ऑफ पॅरेग्राफ इन युअर इंग्लिश. इट इज फॉर हाऊ मेनी मार्क्स 12 मार्क्स. सो फर्स्ट इज टेक्निकल पॅरेग्राफ, सेकंड इज डिस्क्रिप्टिव्ह पॅरेग्राफ, थर्ड इज नरेटिव्ह पॅरेग्राफ अँड फोर्थ इज कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट पॅरेग्राफ. तर पहा हे टेक्निकल म्हणजे काय, डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय, नॅरेटिव्ह म्हणजे काय, कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट म्हणजे काय हे तुम्हाला आता इथे शिकायचं आहे. याच्या आधीच्या लेक्चरला आपण टेक्निकल पॅरेग्राफ म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं होतं तरी जस्ट शॉर्ट मध्ये मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करते मुलांना. सो टेक्निकल पॅरेग्राफ कशाशी रिलेटेड आहे, आपलं टेलिव्हिजन असेल, कम्प्युटर असेल, वेगवेगळे मशीनरीज असतील, ओव्हन असेल, प्रेशर कुकर असेल. ओके सो दिस इज कॉल्ड एज टेक्निकल थिंग्स वी कॅन से दॅट. सो दिस काइंड ऑफ पॅरेग्राफ मीन्स टेक्निकल पॅरेग्राफ इज रिचन टू कन्वे द मेसेज ऑर इन्फॉर्मेशन ऑफ टेक्निकल थिंग्स ऑर इन टेक्निकल लँग्वेज यू हॅव टू शो ऑर यू हॅव टू राईट द व्हॉट एव्हर यू हॅव टू टेल अबाउट दॅट पर्टिक्युलर थिंग whatever your main ideas are there that you have to say. So this kind of paragraph is written to convey the technical information through paragraph writing. लक्षात ठेवायचं. Second बघितलं होतं आपण point when writing such type of paragraphs one has to be very particular about the choice of words. आता descriptive असेल narrative असेल त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाने करू शकता पण technical मध्ये काय मुलांनो पर्टिक्युलर गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. चॉईस ऑफ द वर्ड्स ते ऍज इट इज आले पाहिजेत. जसं की युजेस असेल, एखादा पार्ट असेल, फॉर एक्झाम्पल वॉशिंग मशीन असेल तर त्याचा सगळ्यात महत्वाचा पार्ट कुठला आहे तर हे आपल्याला पर्टिक्युलर नाव देऊन तिथे त्याची व्यवस्थित माहिती लिहायची. ओके सो वेन रायटिंग सच टाईप ऑफ पॅरेग्राफ वन हॅज टू बी व्हेरी पर्टिक्युलर अबाउट द चॉईस ऑफ वर्ड्स देन ग्रामॅटिकल स्ट्रक्चर्स अँड द स्टाईल ऑफ प्रेझेंटेशन. मग सगळ्यात आधी तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये लिहाल त्याचं मेन फंक्शन काय आहे, त्यानंतर त्याचे युजेस काय आहेत, त्यानंतर ऍडव्हान्टेजेस काय डिसएडव्हान्टेजेस काय आहेत हे सगळं तुम्हाला बॉडी ऑफ द पॅरेग्राफ मध्ये डेव्हलप करायचं आहे टेक्निकलच्या. ओके सो अ टेक्निकल पॅरेग्राफ शुड बी व्हेरी क्लिअर अँड करेक्ट इन कॉन्टेक्स्ट.
and must be avoid any kind of ambiguity. तर स्पष्ट असतं नॅरेटिव्ह सारखं किंवा डिस्क्रिप्टिव्ह सारखं कन्फ्युजन याच्यामध्ये नसतं. जे काही आयडियाज असतात त्या स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे फिक्स इन्फॉर्मेशन असते ती तुम्हाला पुट अप करायची आहे टेक्निकल पॅरेग्राफ मध्ये. ओके अंडरस्टूड. त्यानंतरचा सेकंड टाइप ऑफ पॅरेग्राफ आहे मुलांना डिस्क्रिप्टिव्ह टाइप ऑफ पॅरेग्राफ. तर तुम्ही मुलांना दहावी पर्यंत सायन्स मध्ये किंवा हिस्ट्री मध्ये डिस्क्राइब द क्वेश्चन असा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला असेल तर त्याच्याशी रिलेटेडच हा आपला सेकंड टाइप ऑफ पॅरेग्राफ आहे डिस्क्रिप्टिव्ह. यू हॅव टू डिस्क्राइब द थिंग ऑर पर्सन इन युअर ओन वर्ड्स इन युअर ओन सेंटेन्सेस बाय युझिंग युअर ओन आयडियाज युअर थॉट्स युअर नॉलेज युअर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दॅट पर्टिक्युलर टॉपिक. यू हॅव टू डिस्क्राइब. तर डिस्क्राइब करायचं म्हणजे काय पहा दिस टाइप ऑफ पॅरेग्राफ डिस्क्राइब सम इव्हेंट. एखादा तुम्ही इव्हेंट बघितलेला आहे किंवा एखादा इन्सिडेंट पाहिलेला आहे तर तो तुम्हाला ऍज इट इज लिहून काढायचा. ओके इट शोज द रीडर व्हॉट अ थिंग ऑर पर्सन इज लाईक. तर तुम्ही जो काही डिस्क्रिप्टिव्ह पॅरेग्राफ लिहिलेला आहे तो एक्झामिनरला म्हणा किंवा तुमचा पॅरेग्राफ जो कोणी वाचतोय त्याला ते फील झालं पाहिजे ते ऍज इट इज पिक्चर शुड बी इन फ्रंट ऑफ दॅट पर्सन हु इज गोइंग टू रीड युअर पॅरेग्राफ. दॅट टाइप ऑफ इन्फॉर्मेशन ऑर दॅट टाइप ऑफ सेंटेन्सेस यू हॅव टू राईट इन डिस्क्रिप्टिव्ह टाइप ऑफ पॅरेग्राफ. कळलं. सो दिस टाइप ऑफ पॅरेग्राफ डिस्क्राइब सम इव्हेंट ऑर इन्सिडंट विच यू हॅव सीन. ओके त्यानंतर द वर्ड्स चूजन इन द डिस्क्रिप्शन ऑफन अपील टू द फाईव्ह सेन्सेस ऑफ टच स्मेल साईट साऊंड अँड टेस्ट. पंचमहाभूत म्हणतो आपण मराठीमध्ये. तर ते आहेत पहिलं आहे टच त्यानंतर स्मेल. टच म्हणजे फिलिंग स्पर्श त्यानंतर स्मेल वासेने आपल्याला चांगला वाईट घाणेरडा सुगंध त्यानंतर साईट म्हणजे दृश्य डोळ्यांनी जे पाहतो ते साऊंड आवाज कानाने आपण जो ऐकतो तो आणि टेस्ट आपण खाताना आपल्या जिभेला जी टेस्ट कळते ती. सो द वर्ड्स चूजन इन दिस टाइप ऑफ पॅरेग्राफ मीन्स इन द टाइप ऑफ डिस्क्रिप्टिव्ह पॅरेग्राफ ऑफन अपील टू फाईव्ह सेन्सेस. हे ह्या फाईव्ह सेन्सेसचा त्याच्यामध्ये उपयोग होत असतो. म्हणजे आपण एखादी गोष्ट पाहिलेली असेल तर ते आपण लिहिताना काय येतं साईट हा फाईव्ह सेन्स मधला एक तिथे आपल्याला लागतो. त्यानंतर टच असेल किंवा स्मेल असेल किंवा साऊंड असेल किंवा टेस्ट असेल अशा प्रकारचे फिलिंग्स आपल्या ते लिहिताना पॅरेग्राफ मधून येतात. ओके त्यानंतर द पर्पज ऑफ दिस डिस्क्रिप्टिव्ह पॅरेग्राफ इज टू अलाव द रीडर टू एक्सपिरियन्स द आयटम ऑर दॅट फिनॉमिना ऑर इव्हेंट बीइंग डिस्क्राइब्ड ऍज विविडली ऍज पॉसिबल विदाउट फिजिकली सीइंग इट. म्हणजे तुम्ही जे काही लिहिलेलं आहे पॅरेग्राफ तो वाचताना रीडरला म्हणा किंवा एक्झामिनरला म्हणा जशाचं तसं पिक्चर किंवा फिनॉमिना किंवा तो इव्हेंट त्याच्या डोळ्यासमोर उभं राहायला पाहिजे अशा प्रकारचे सेंटेन्सेस तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचे. ओके पुढे बघूया पुढचा पॉइंट डिस्क्रिप्टिव्ह पॅरेग्राफ मध्ये. अजून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं मुलांना नेक्स्ट स्लाइड वरती. सो दॅट इज द रीडर कॅनॉट सी इट. आता तुम्ही जे लिहिताय डिस्क्रिप्टिव्ह पॅरेग्राफ मध्ये किंवा कुठल्याही टाईपचा पॅरेग्राफ तर तुम्ही जे लिहिताय तो रीडर पाहू शकतो का नाही. पण डिस्क्रिप्टिव्ह पॅरेग्राफ मध्ये काय होणार आहे तुम्ही जे काही लिहिणार आहात त्याच्यातून जे चित्र डोळ्यासमोर रीडरच्या उभं राहणार आहे ते एक्झामिनरला म्हणा किंवा रीडरला ते कळणार आहे. सो दॅट इज द रीडर कॅनॉट सी इट बट नोज व्हॉट इट लुक्स लाईक अँड इट कॅनॉट टेस्ट इट. कशासारखं आहे पिक्चर ते कळू शकतं बट इफ द एक्झामिनर कॅनॉट टेस्ट इट बट नोज वेदर इट इज सॉल्टी ऑर वेदर इट इज स्वीट. कसं काय कळणार आहे रीडरला तर तुम्ही जे काही सेंटेन्सेस लिहित आहात त्याच्यावरून कळणार आहे वेदर इट इज टेस्टी सॉल्ट जास्त आहे का साखर जास्त आहे ते तुम्ही जेव्हा लिहिलेलं असतं त्याच्यावरून एक्झामिनर काय करतो अंडरस्टँड करून घेतो. ओके सो कॅनॉट टच बट इट इज टेक्स्चर. आता टच करू शकत नाही पण तुम्ही जे काही लिहिलेलं आहे त्याच्यावरून ते टेक्स्चर जे आहे ते एक्झामिनरच्या लक्षात येतं. ओके त्यानंतर पाचवा पॉइंट काय आहे मुलांना डिस्क्रिप्टिव्ह पॅरेग्राफ्स आर टिपिकली इन्क्लूड. काय इन्क्लूड होतं त्याच्यामध्ये तुम्ही लिहिताना ऍडजेक्टिव्हचा वापर करता ऍडवर्बचा वापर करता वेगवेगळे फ्रेजेस वापरता
इडियम्स वापरता, फिगरेटिव मेटाफोर वगैरे त्या वापरतो आपण, त्यानंतर पर्सोनिफिकेशन, हे जे फिगर्स ऑफ स्पीच आहे तुम्ही 10वीपर्यंत शिकलेले आहात, तर सिमिलीज वगैरे त्याचा आपण इथे वापर करतो लिहिताना. सो कशासाठी होतो मग याचा वापर? टू हेल्प ऑर एनरिच द एक्सपिरियन्स फॉर द रीडर. एकदम छान पद्धतीने एक्झामिनरला तुम्ही जे काही तुमचे ओपिनियन, आयडियाज, थॉट्स मांडलेले आहेत ते समजण्यासाठी हे मेटाफोर वगैरे महत्वाचं आहे. ओके, सो दीज 5 पॉइंट्स यू हॅव टू रिमेंबर व्हाइल डेव्हलपिंग डिस्क्रिप्टिव्ह टाइप ऑफ पॅरेग्राफ. ओके, नेक्स्ट बघूयात मुलांनो. पुढचा आहे टाइप नॅरेटिव्ह टाइप ऑफ पॅरेग्राफ. आतापर्यंत दोन बघितले, टेक्निकल झाला आणि डिस्क्रिप्टिव्ह झाला. आता आपण वळूया थर्ड टाइप ऑफ पॅरेग्राफ कडे, नॅरेटिव्ह पॅरेग्राफ. आता नॅरेशन म्हणजे काय? सो दिस टाइप ऑफ पॅरेग्राफ टेल्स अ स्टोरी. स्वतः मनाने बनवून, इमॅजिनेशन थ्रू, किंवा कुठला तरी काहीतरी गोष्टीचा संबंध घेऊन एखादी स्टोरी प्रिपेअर करणे, दॅट इज नॅरेशन. ओके, दॅट इज नॅरेशन. सो दिस टाइप ऑफ पॅरेग्राफ टेल्स अ स्टोरी, लक्षात ठेवायचं आहे. नॅरेशन मध्ये काय आहे? स्टोरी सांगितली जाते. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय आहे? एखादा इव्हेंट तुम्ही बघितलेला आहे, तो तुम्ही नंतर लिहिलेला आहे, दॅट इज डिस्क्रिप्टिव्ह. आणि टेक्निकल मध्ये काय सांगितलं? एखादी टेक्निकल थिंग आहे, फॉर एक्झाम्पल वॉशिंग मशीन, त्याचं पूर्ण इन्फॉर्मेशन जी लिहितो ते असतं टेक्निकल टाइप ऑफ पॅरेग्राफ. तर नॅरेटिव्ह मध्ये काय येणार आहे मुलांनो? इट टेल्स अ स्टोरी. सो देर इज अ सिक्वेन्स ऑफ ऍक्शन ऑर देर इज अ क्लिअर बिगिनिंग, मिडल अँड द एंड ऑफ द पॅरेग्राफ. नॅरेशन मध्ये स्टार्टिंग, मिडल आणि एंड, म्हणजे हे तिन्ही जे काही चार पॅरेग्राफ आहेत त्या चारही पॅरेग्राफला मुलांनो आपल्याला फॉलो करायचं आहे. इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ, बॉडी ऑफ द पॅरेग्राफ अँड कन्क्लुजन. पण याच्यामध्ये तुम्हाला जास्त सिस्टमॅटिकली लिहावं लागणार आहे. टेक्निकल पॅरेग्राफ मध्ये थोडंफार वरती खाली झालं तरी चालेल, पण नॅरेशन मध्ये असं करून चालणार नाही. पर्टिक्युलर थिंग्स ज्या त्या जागीच आलेल्या पाहिजेत. सो देअर इज अ सिक्वेन्स ऑफ ऍक्शन, म्हणजे ती ऍक्शन घडली तरच पुढची ऍक्शन. स्टोरी कशी डेव्हलप होते, किंवा आपण एखादा मूवी बघत असतो तर स्टेप बाय स्टेप त्याची डेव्हलपमेंट होत असते स्टोरीची, तर त्या टाइप मध्येच नॅरेटिव्ह पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मुलांनो. द ग्रोथ ऑफ द सेंटेन्सेस शुड बी डिपेंड ऑन इच अदर, वन अनादर. ओके, सो देर इज अ सिक्वेन्स ऑफ ऍक्शन ऑर देर इज अ क्लिअर बिगिनिंग, मिडल अँड द एंड ऑफ द पॅरेग्राफ. ओके, त्यानंतर नॅरेटिव्ह पॅरेग्राफ टेल स्टोरीज. ऑल्सो ट्रू नॅरेटिव्ह पॅरेग्राफ हाउएव्हर दे आर सिमिलर टू शॉर्ट स्टोरीज इन दॅट दे फीचर कॅरेक्टर्स, ऑल्सो दे फॉलो प्लॉट लाईन, ऑल्सो इट इन्क्लूड अ कॉन्फ्लिक्ट विच इज रिझॉल्व अँड आर टोल्ड फ्रॉम अन इनडेफिनेटेबल पॉइंट ऑफ द व्ह्यू. त्याच्यामध्ये काय गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला? एखादी स्टोरी असेल ती स्टेप बाय स्टेप डेव्हलप होणार आहे, मग त्याच्यामध्ये क्लॅशेस असतील, संघर्ष असेल, मग तो पुढे कसा सॉल्व्ह होतो, ह्या गोष्टी सेंटेन्सेस थ्रू तुम्हाला डेव्हलप करायच्या आहेत. ओके, सो दे मे ऑल्सो एस्टॅब्लिश सेटिंग ऑर इन्क्लूड अ मॉरल. छोट्या छोट्या स्टोरी मधून आपल्याला एखादं मॉरल म्हणजे लेसन किंवा टीच काय घ्यायचं हे ऍट द एंड ऑफ द स्टोरी समजलं पाहिजे. सो दिस इज ऑल अबाउट नॅरेटिव्ह पॅरेग्राफ. पुढचं पॅरेग्राफ बघूयात मुलांनो. नेक्स्ट टाइप ऑफ पॅरेग्राफ इज कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट. लास्ट टाइप ऑफ पॅरेग्राफचा टाइप काय आहे आपला? कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट. कम्पेअर म्हणजे काय? कम्पॅरिझन करणे, दोन गोष्टींचं कम्पॅरिझन करणे. फॉर एक्झाम्पल स्कूल लाईफ वर्सेस कॉलेज लाईफ, देअर इज अ कम्पॅरिझन अँड कॉन्ट्रास्ट म्हणजे डिफरंट. तर सेम काय आहे आणि डिफरन्स काय आहे हे आपल्याला कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट ह्या टाइप ऑफ पॅरेग्राफ मधून शिकायचं आहे. ओके, सो इन दिस टाइप ऑफ पॅरेग्राफ व्हॉट इज देअर? ओपनिंग सेंटेन्स नेम्स द टू सब्जेक्ट्स अँड स्टेट्स दॅट दे आर व्हेरी सिमिलर ऑर डिफरंट ऑर हॅव मेनी इम्पॉर्टंट ऑर इंटरेस्टिंग सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. ह्या पॅरेग्राफची स्टार्टिंग करतानाच मुलांना काय करायचं तुम्हाला? इन दिस टाइप ऑफ पॅरेग्राफ ओपनिंग सेंटेन्स नेम्स द टू सब्जेक्ट, जो काही दोन, फॉर एक्झाम्पल स्कूल वर्सेस अँड कॉलेज, स्कूल वर्सेस कॉलेज असा टॉपिक दिलेला असेल, तर ते दोन्ही वर्ड्स ऍट द स्टार्टिंग ऑफ द पॅरेग्राफ तुम्हाला घेऊन काय करायचंय?
त्याच्या पद्धतीने हे दोन्ही कसे इम्पॉर्टंट आहेत आणि कसे डिफरंट आहेत त्याच्याने तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. ओके, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. आफ्टर दॅट यू हॅव टू कंटिन्यू डिस्कसिंग सिमिलॅरिटीज ओनली युझिंग कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट दॅट क्यू वर्ड्स सच एज लाईक. आता पहा, कम्पेअर आणि कॉन्ट्रास्ट करायचं म्हणजे स्कूल आणि कॉलेजचं आपण कम्पॅरिझन करतोय, तर त्याच्यामध्ये कम्पेअर करताना कशा प्रकारचे वर्ड्सने कम्पेअर करायचे मुलांना. फॉर एक्झाम्पल, लाईक ऍज स्कूल ऍज अ लाईक किंवा कॉलेज ऍज अ लाईक. मग त्याच्या समोर कॉलेजची माहिती येईल, स्कूलमध्ये काय आणि कॉलेजमध्ये काय डिफरन्स होत आहे याच्यातून आपल्याला कळेल. किंवा सिमिलर टू, जसं स्कूलमध्ये असतं तसंच कॉलेजमध्ये सिमिलर टू, अशा प्रकारे. अँड ऑल्सो फॉर इच कम्पॅरिझन, तर अशा प्रकारचे वर्ड्स वापरून तुम्हाला कम्पॅरिझन करायचं आहे. त्यानंतर देन यू हॅव टू डिस्क्राईब ऑल द डिफरन्सेस दॅट कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट. दोन्ही प्रकारचे डिफरन्सेस मुलांना तुम्हाला इथे दाखवायचे आहेत, म्हणजे कम्पेअर पण करायचं आहे, सिमिलॅरिटी दाखवायची आहे आणि कॉन्ट्रास्ट म्हणजे डिफरन्सेस दाखवायचे आहेत. दॅट युझिंग बाय युझिंग क्यू वर्ड्स एज सच एज डिफर्स डिफरन्शिएट साठी. त्यानंतर अनलाईक, अँड ऑन द अदर हँड, ऑन द बेसिस ऑफ दॅट, ह्या प्रकारची वर्ड्स तुम्हाला याच्यामध्ये वापरायचे आहेत कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट पॅरेग्राफ डेव्हलप करताना. ओके, अंडरस्टूड मुलांना? हॅव यू अंडरस्टूड ऑल दीज फोर टाइप्स ऑफ पॅरेग्राफ्स? कुठले कुठले बघितले आपण, लक्षात ठेवायचे टाइप्स ऑफ पॅरेग्राफ. टेक्निकल पॅरेग्राफ आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅरेग्राफ आहे, बरोबर आहे, नॅरेटिव्ह पॅरेग्राफ आणि कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट. एक्झाम मध्ये तुम्हाला दोन पॅरेग्राफ लिहायचे आहेत 6-6 मार्क्सला. आउट ऑफ 4 कुठलेही दोन विचारले जातात, ते 3 विचारले जातील, त्याच्यापैकी दोन तुम्हाला लिहायचे, विच इज फॉर 1 इज फॉर 6 मार्क्स, टोटल 12 मार्क्स. ओके, पुढे पहा मग. आता आपल्याला काय टाइप्स ऑफ पॅरेग्राफ आपण घेतले, आता काही एक्झाम्पल्स, प्रत्येक पॅरेग्राफचं एक एक एक्झाम्पल मुलांना मी इथे दिलेलं आहे. तर हा आहे पहिला स्मार्टफोन. कुठल्या टाईपचं पॅरेग्राफ आहे हा स्मार्टफोन, येते सांगता? इट इज टेक्निकल टाईप ऑफ पॅरेग्राफ. विच टाईप ऑफ पॅरेग्राफ? इट इज टेक्निकल. तर पहा, स्मार्टफोन सगळ्यांना माहितीच आहे, तर तो टाइप ऑफ पॅरेग्राफ तुम्हाला कशा पद्धतीने डेव्हलप करायचं, एक मॉडेल एक्झाम्पल मी इथे दिलेलं आहे. आय विल गो थ्रू दिस, लिसन इट व्हेरी केअरफुली. सो अ स्मार्टफोन इज अ मोबाईल फोन दॅट कॅन डू मोर दॅन अदर फोन्स. आता जमाना बदलला आहे, त्या पद्धतीने स्मार्टफोन्स आलेले आहेत. आजकाल तुमचा अभ्यास सुद्धा याच्यावरतीच आपण घेत आहोत, बरोबर आहे. सो अ स्मार्टफोन इज अ मोबाईल फोन दॅट कॅन डू मोर दॅन अदर फोन्स. छोट्या फोनपेक्षा ह्याची फॅसिलिटीज आपल्याला जास्त पद्धतीने आहेत. कशा पद्धतीने स्टार्ट केलं पहा, टेक्निकल पॅरेग्राफ. स्मार्टफोन जे हेडिंग आहे ते आपण स्टार्टिंगला घेतलेलं आहे, त्याबद्दल आपण माहिती देतोय. अ स्मार्टफोन इज अ मोबाईल दॅट इट कॅन बी डू मोर दॅन अदर फोन्स. सेकंड काय सेंटेन्स, द वर्क दे वर्क, दे मीन्स व्हॉट हिअर, स्मार्टफोन. They work as a computer but are mobile devices small enough to fit in user's hand. आता कम्प्युटरचंच काम मोबाईल करतंय, पण याच्यामध्ये काय आहे, काय होतं याच्यामध्ये, कम्प्युटर आपल्याला हातात घेऊन जाता येतं का इकडे तिकडे? नाही. लॅपटॉप सुद्धा आपल्याला कॅरी करायला अवघड जातं, तर त्यासाठी स्मार्टफोन जे लॅपटॉप काम करतं किंवा कम्प्युटर पीसी काम करतं तेच काम आजकाल मोबाईल करतं, स्मार्टफोन करतं. नॉट ओनली मोबाईल बट स्मार्टफोन. ओके, तर त्याच्यामध्ये काय काय बघितलं आपण, युज इन्क्लूड सेंडिंग अँड रजिस्टरिंग कॉन्टॅक्ट असतात. अभ्यास तर आत्ताचा तुम्ही करतच आहात त्याच्यामध्ये, पण आपले खूप सारे कॉन्टॅक्ट त्याच्यामध्ये आपण सेव्ह करू शकतो. आय एम नॉट गोइंग टू एक्सप्लेन इन मराठी नाव, ओनली जस्ट लिसन. ओके, सो कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपल्याला डेव्हलप करायचं ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके, त्यानंतर सेंटेन्स काय लिहिलं, द इंटरनेट युझिंग अ मोबाईल ब्राउजर प्लेइंग गेम्स अँड मच मोर. ओके, सो बिकॉज स्मार्टफोन्स आर स्मॉल कम्प्युटर्स दे रन अँड ऑपरेटिंग सिस्टीम दॅट इज ऑफन कॉमन बिटवीन डिव्हायसेस टू एन्शुअर कम्पॅबिलिटी.
द मेजॉरिटी ऑफ द स्मार्टफोन्स रन एन एप्पल आयस नोट 7. बरोबर आहे. कुठले कुठले वेगवेगळे आहेत तुम्हाला कम्प्युटर माहिती आहेत स्मार्टफोन्स, गुगल अँड्रॉइड अँड अदर्स. सो विंडोज फोन असतात, ब्लॅकबेरी असतात. ओके, सो ह्या टाइप मध्ये तुम्हाला मुलांना पॅराग्राफ डेव्हलप करायचा आहे. दिस इज ऑल अबाउट स्मार्टफोन. त्यानंतर पुढचा एक्झाम्पल घेतलेला आहे आपण. काय आहे पुढचं एक्झाम्पल? सनसेट. आता कशाशी रिलेटेड आहे सनसेट? इट इज डिस्क्रिप्टिव्ह टाइप ऑफ पॅराग्राफ. एखादा इव्हेंट म्हणजे तुम्ही सनसेट बघितलेला आहे तर तुम्हाला इथे लिहायचं ऍज अ डिस्क्रिप्टिव्ह टाइप ऑफ पॅराग्राफ. तर कशी सुरुवात केलेली आहे बघा. स्टार्टिंग ऑफ द पॅराग्राफ, इट वॉज अमेझिंग टू वॉच द सनसेट फ्रॉम द सी शोर ऑफ करडे बीच. द साइट ऑफ सनसेट वॉज मेमोराइझिंग. टेन्स कुठला वापरला आहे बघा. इट वॉज म्हणजे घडलेली घटना, तुम्ही एक्सप्लेन करताय किंवा डिस्क्राइब करताय म्हणून आपण काय घेतलं? वॉज. कारण आताच्या आता बघितला तर तो डिस्क्रिप्टिव्ह होणार नाही. जी कालची घटना घडलेली आहे किंवा तुम्ही बघितलेला एखादा सीन असेल किंवा इव्हेंट असेल मगाशी मी सांगितल्याप्रमाणे, त्या पद्धतीने तुम्हाला पॅराग्राफ डेव्हलप करायचा. सो इट वॉज अमेझिंग टू वॉच द सनसेट फ्रॉम द सी शोर ऑफ करडे बीच. द साइट ऑफ सनसेट वॉज मेमोराइझिंग. द इनक्रेडिबल क्राउन सीम टू बी मेड ऑफ सिल्वर अँड गोल्ड द कलर ऑफ सनसेट. द एनहान्सिंग शाइनी ज्वेल्स स्पेक्ट्रम ऑफ रेनबो दॅट डेकोरेटेड इट्स स्मूथ शाइनी सरफेस हेल्ड एव्हरीवन्स ब्रीथ प्रेझेंट ओव्हर देअर. सो वी कुड सी द ऑरेंज अँड येलो सन, द रिफ्लेक्शन ऑफ द सेटिंग सन इन द वॉटर. Slowly the sun set behind the mountains and the whole seashore started shining once again with the reflection of the moon. पहा कशा पद्धतीने वन बाय वन आपण डेव्हलप केलेले आहे. जे काही तुम्ही सनसेटचं पिक्चर माइंड मध्ये सेव्ह करून ठेवलं होतं ते तुम्ही ऍज इट इज उतरवलं आहे. तर आता एक्झामिनर किंवा रीडर वाचेल तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर सुद्धा हे दृश्य आज इट इज उभं राहणार. सो ह्या टाइप मध्ये तुम्हाला पॅराग्राफ डेव्हलप करायचा आहे मुलांना. तिसरा एक्झाम्पल बघूयात आपण. थर्ड टाइप ऑफ पॅराग्राफ काय सांगितलं होतं? व्हॉट इज द थर्ड टाइप ऑफ पॅराग्राफ? नरेटिव्ह पॅराग्राफ. काय पुढचा? नरेटिव्ह पॅराग्राफ. आणि याच्यामध्ये एक एक्झाम्पल बघूयात मुलांना आपण. अँड ऍक्सिडेंट, नरेशन करायचं एखादी स्टोरी. मग तो ऍक्सिडेंट झालेला असेल किंवा नसेल त्याचा काही संबंध नाही. इमॅजिनेशन थ्रू पण तुम्हाला डेव्हलप करता आलं पाहिजे एक्झामसाठी. ओके, सो अँड ऍक्सिडेंट कशा पद्धतीने स्टार्ट केलेला आहे. आय कॅन नेव्हर फॉरगेट द नाईट वेन आय गॉट इन टू अ कार ऍक्सिडेंट अँड इट वॉज व्हेरी फ्रायटनिंग. मग याच्यामध्ये तुम्ही दोन प्रकारे लिहू शकता. एक तर स्वतः घटना घडली अशा पद्धतीने तुम्ही अन ऍक्सिडेंट डेव्हलप करू शकता, किंवा तुम्ही एखादा ऍक्सिडेंट तुमच्या डोळ्यांनी बघितलेला आहे तो तुम्ही इथे डेव्हलप करू शकता पॅराग्राफ तो. पण इथे काय दिलेलं आहे? आय कॅन नेव्हर फॉरगेट द नाईट वेन आय गॉट इन टू अ कार ऍक्सिडेंट अँड इट वॉज व्हेरी फ्रायटनिंग. आय वॉज ऑन माय वे टू होम अँड सडनली आउट ऑफ नो वेअर देअर वॉज अ लाऊड बँग. आय फेल्ट the jerk in the car. When I looked back, I saw another car pushing my car. I pushed the brake.